चला अपन इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने अपन फेस योगा सीरीज चालू करतो आहोत. आपले तीन सेशन्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं. पहिलं म्हणजे फेस योगा 11 वाजताचा हा जो टाइम आहे फेस योगा, हा वीक हा पूर्ण आठवडा फेस योगा आहे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत. ओके, आणि पुढच्या आठवड्यामध्ये फूट मसाज असणार आहे. फूट मसाजचा टाइम रात्रीचा आहे. बघा, चुकीने टाइप झालेलं नाहीये ते तोच टाइम आहे म्हणून तो टाइम टाकलेला आहे. मी रात्रीची वेळ आहे कारण आपल्याला फूट मसाज करून लगेच झोपायचंय. म्हणजे जर आपण रात्री झोपताना फूट मसाज केला तर त्याचा छान आपल्या शरीरावर पूर्ण शरीरावर त्याचा छान रिझल्ट बघायला मिळतो. म्हणून ती वेळ रात्रीची ठेवली आहे. तेल लावलं, मसाज केला पायाला की आपल्याला नंतर झोपायचंय, नंतर जागायचं नाहीये, काम पण करायची नाहीये, ते तोपर्यंत सगळं आवरून घ्यायचं आपल्याला. म्हणून तो उशिराचा वेळ ठेवलेला आहे. तरी पण काही जणांना सेशन असतील, काही वेगळे त्यांचे सेशन्स आहेत, तर काही हरकत नाहीये, जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि बेली फॅटची जी वेळ आहे ती संध्याकाळची आहे 6:15. ओके, 6:15 ते 40 मिनिट असणार आहे सेशन. सगळे सेशन्स छोटे छोटे आहेत. फेस योगाचं पण आपलं 30 मिनिट ते 40 मिनिटाचं सेशन असणार आहे. त्यानंतर बेली फॅटचं पण 40 मिनिट, त्यापेक्षा जास्त नाही. आणि फूट मसाज तर अजून कमीही वेळ लागू शकतो, 20 ते 30 मिनिटात आपलं संपणार आहे. असं आपण आजपासून सुरुवात करून 21 तारखेपर्यंत, जे 21 ला इंटरनॅशनल योगा डे आहे, तर 20 तारखेपर्यंत आपले सगळे सेशन्स होतील आणि 21 ला आपण योगा डे सगळे सोबत सेलिब्रेट करणार आहोत. ओके, तर चला आज आपला जो फेस योगाचं सेशन आहे ना त्याच्यासाठीच्या काही सूचना आहेत. मला जे सांगायचंय महत्वाचं, चेहऱ्यावर मेकअप नको, चेहऱ्यावर काही नको, क्रीम मॉइश्चरायझर काही नको, चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचाय. आणि धुतलाय सगळ्यांनी? ओके, काही जण हो म्हणताय, चांगली गोष्ट आहे. काहींचा व्हिडिओ ऑफ आहे त्यामुळे काही कळायला मार्ग नाहीये. तर चेहरा स्वच्छ रोज धुवून घ्यायचाय जेव्हा आपण फेस योगा करणार आहोत. चेहऱ्यावर काही नको, मेकअप वगैरे काही नको. त्यासोबत आपण तेल घेणार आहोत. जनरली खोबऱ्याचं तेल पॅराशूटची ऍड करत नाहीये मी, पण खोबऱ्याचं तेल आपल्याला लागणार आहे, सगळ्यांकडे अवेलेबल असतं. पण जर तिळीचं तेल घेतलं किंवा बदामाचं तेल घेतलं तरी चालणार आहे. तीळ किंवा बदाम दोघांपैकी कोणतंही एक तेल तुम्ही घेऊ शकता. सोबत नॅपकिन ठेवा. आणि जर तुमच्याकडे असा कंगवा असेल, मोठा याच्यावाला दातांवाला जर कंगवा असेल तर तो पण जवळ ठेवत जा उद्यापासून. आज नसेल तर काही हरकत नाही. तर या सूचना आहे, एवढ्या गोष्टी आपल्याला रोज लागणार आहे. ओके, आलंय लक्षात? सगळ्यांनी एवढं सगळं घेऊन बसायचं. आणि जर तुम्हाला खाली बसता येत नसेल, तुम्ही चेअरवर बसलात तरी चालेल. त्यामुळे ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी चेअरवर बसूनच करा, काही हरकत नाहीये. आणि या फेस योगाच्या सेशन मध्ये आपण काय काय घेणार तर बघा, फेस योगामध्ये आपल्याला मानेचा जो भाग आहे तो आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर चिनचा भाग, चिन एरिया आपण कव्हर करणार आहोत. एकच मिनिट. ओके, तर थोडक्यात मी एक गाईडलाईन देते की आपण करणार काय. आउटलाईन आपल्या फेस योगाचं काय असणार आहे. मान, चिन, नंतर पूर्ण चेहरा, डोळे, कान आणि आपलं हेड सुद्धा, केस आणि हेडचा जो स्काल्प आहे तो सुद्धा आपल्या या पूर्ण सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत. आज जरी नाही झालं, उद्या काही, परवा काही, असं सगळं ओव्हरऑल आपण कव्हर करणार आहोत. सगळ्यांना सूचना आहे, लवकर जॉईन करत चला. कारण बघा, रजिस्ट्रेशन जवळजवळ 50 आलेले आहेत आणि अजून 26च लोक आहेत. आपण शार्प चालू करणारे आणि शार्प बंद पण करणारे, त्यामुळे कुणासाठी आपण थांबणार सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही 5 मिनिट आधी, मी लिंक चालू करणार आहे, तुम्ही 5 मिनिट आधीच लगेच जॉईन करत चला. आणि लिंक रोजची मी तुम्हाला 10 ते 15 मिनिट आधी पाठवत जाईल. रोज बघूया आपण, जर सेम ठेवता आली तर सेम ठेवूया, जर बदलली तर मी ती ग्रुपवर शेअर करत जाईल. किंवा मग तसं मेसेज तुम्हाला करते की रेग्युलर हीच असणार आहे सगळ्या सेशन्ससाठी.
ओके तर चला आपण आता लगेचच सुरू करूया. आता आधी आपण फेस योगा करणार आहे, तर थोडक्यात मी सांगते की फेस योगा म्हणजे नेमकं काय करायचंय. प्रत्येक जी आपण हालचाल करणार आहोत ना, ती ब्रीदिंग सोबत जेव्हा करतो ना आपण, तो योगा होतो. कोणती पण एक्सरसाइज तुम्ही करा, ती जर तुम्ही ब्रीदिंगचा त्याला जोड दिली, श्वास घेत आणि सोडत जर केली, तर तो योगा होतो. आणि योगा करताय तुम्ही, आसनं करताय, ब्रीदिंग कडे लक्ष नाही देते, ती एक्सरसाइज होईल, तो योगाने होणार. म्हणून फेस योगा मध्ये पण अशा काही एक्सरसाइजेस आहेत ज्या आपल्याला श्वास घेत आणि सोडत करायच्या, ज्याच्यामुळे मानेवरचे जे मसल्स आहेत, मानेच्या आजूबाजूचे खांद्याचे जे मसल्स आहेत, ते रिलॅक्स व्हायला मदत होणार आहे. आणि इथे टॉक्सिन्स साचलेले असतात, ते टॉक्सिन्स आपण रिलीज करणार आहोत. ओके, तर असं सगळं आता आपण करणार आहोत. तर चला लगेच सुरुवात करूया आपण मानेपासून. डबल चिन साठीची जी एक्सरसाइज आहे ती आपण करणार आहोत. हा, त्याच्याही आधी एक लक्षात आलंय मला, खूप महत्वाची सूचना विसरली होती मी. सगळ्यांनी स्वतःचा सेल्फी घेऊन ठेवायचा आहे. आता आपण किती दिवस, 5 दिवस रोज फेस मसाज करणार आहोत. तर 5 दिवसांनंतर बिफोर आणि आफ्टर साठी आपल्याला एक सेल्फी घ्यायचा आहे. सेल्फी कसा घ्याल, त्याला इफेक्ट नको आहे. सेल्फीने समोरच्या कॅमेराने पण घेऊ नका, कुणाला तरी काढायला लावा. थोडं क्लोजअप काढायचं, आपल्याला फक्त चेहरा आला पाहिजे. चेहरा, डबल चिन हा भाग, जॉ लाईन्सचा एक समोरून आणि एक साईडने असा फोटो काढायचा आहे. असे 2 फोटो तुम्ही आपले आपले घेऊन ठेवा. मला नाही पाठवले तरी तुमच्या जवळच ठेवा. आणि जेव्हा आपण चेक करू 5 दिवसांनी, तेव्हा बघूया आपण. जर काही फरक तुम्हाला वाटला तर मला शेअर करा. ओके, तर ही पण महत्वाची सूचना आहे. 5 दिवस आत्ता असे निघून जातील, त्यामुळे आज सेशन झालं की लगेचच तुम्हाला काय करायचंय, सेल्फी घ्यायचंय. हा, फोटो काढून ठेवायचा आपला आपला. प्रत्येकाने ही सूचना लक्षात ठेवा. आता बघा, अजून एक महत्वाची सूचना देते. आज पहिला दिवस आहे, सूचनांमध्ये थोडा वेळ जातोय, पण भरपूर जण दिसतंय मला नावाने, बरेच जण जॉईन झालेले आहेत, पण काही जणांचं एकच सिंगल नेम आहे. त्यामुळे तुम्ही जर पूर्ण नाव टाकलं तर बरं होईल, म्हणजे मला कळेल की कोण आहे. कारण शीतल नावाचे 2-3 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. तर ताई, तुम्ही तुमचं नाव पूर्ण टाईप करत चला, म्हणजे कळेल मला की तुम्ही जॉईन केलंय म्हणून. RS योग हे जे नाव आहे तो आपला पासवर्ड आहे. तर तुम्ही कृपया तुमच्या नावाने जॉईन करा. असं अजून कोण कोण आहे, पूर्ण नाव टाकलं तर बरं होईल. पूर्ण नाव जर टाकलं तर मला कळेल की तुम्ही आहात, जॉईन झालेले आहात. ओके, तर चला तर सुरुवात करूया आपण. चिन साठी आणि जॉस साठी जी एक्सरसाइज आहे, दोन्ही हात आपल्याला छातीवर ठेवायचे. आधी डावा हात ठेवा, मग उजवा हात ठेवा. थोडस प्रेस करणार आहोत आपण आणि मोठा श्वास घ्यायचा आहे. भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडत मान मागे न्यायचे. श्वास घेत सरळ, श्वास सोडत मागे. श्वास घेत, सोडत, घेत, सोडत, घेत, सोडत, घेत सरळ आणि रिलॅक्स. रिलॅक्स करा. करून झालं की थांबा. बघा, हा जो भाग आहे पुढचा, चिनचा एरिया, जॉजचे मसल्स याच्यामध्ये ताणले गेले आहेत. म्हणून आपलं बघा, जेव्हाही राग येतो किंवा कोणत्याही फिलिंग्स जेव्हा त्यांची तीव्रता वाढते, तेव्हा हे सगळे मसल्स पण ताणले जातात आणि हे मसल्स स्टिफ होतात. म्हणून ही एक्सरसाइज खूप गरजेची आहे. ही रोज तुम्ही करू शकतात, किती पण वेळा करा. हळूहळू आवर्तन वाढवायचे, सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या सोयीने तुम्ही वाटेल तेव्हा करू शकता. ओके, चला पुढची जी आहे एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये आता आपण आत्ता जी केली ना ती पण आहे. आणि तोंडाची हालचाल आहे. तोंड आपल्याला उघडायचंय, मोठा आ करायचाय आणि पुन्हा बंद करून घ्यायचंय वरती बघताना. ओके, पुन्हा प्रेस करा, दोन्ही हात छातीवर ठेवून प्रेस करा. श्वास घ्या, भरपूर श्वास घ्या. श्वास सोडत मान मागे न्यायची, तोंड मोठं उघडायचंय,
आणि बंद करून घ्यायचं. पुन्हा मान सरळ. असं एक झालं, असं आपण 3 ते 4 वेळा करणार. कंटिन्यू करा. सोबत श्वास घेत आणि सोडत करायचे बर का. श्वास घेतला की मान मागे, श्वास सोडत तोंड उघडायचंय, बंद करायचंय आणि सरळ. पुन्हा एकदा करा. आता डोळे बंद करून करा. करून झालं की थांबा, रिलॅक्स. बघा, जसं आपल्या शरीराला एक्सरसाइजची गरज असते ना, तसं आपल्या चेहऱ्याला, चेहऱ्याच्या मसल्सला सुद्धा एक्सरसाइजची गरज असते. चेहऱ्यावर सगळ्या फिलिंग्स आपल्या दिसतात. आपलं हसणं, आपलं रागावणं, जे काही फिलिंग्स असतील त्या चेहऱ्यावर लगेच दिसतात. आपण नाराज असलो तरी आपल्या चेहऱ्यावर दिसतं, आपण आजारी असतो तरी चेहऱ्यावर दिसतं. जे जे मसल्स काम करतात, मसल्सवर जो ताण येतो तो ताण दूर करण्यासाठी एक्सरसाइजेस फेससाठी सुद्धा खूप गरजेचे आहेत. आणि तुम्ही या सगळ्या एक्सरसाइजेस जर उठल्या उठल्या केल्या, सकाळी उठल्या उठल्या, तर खूप त्याचे छान फायदे तुम्हाला मिळतील. चेहऱ्यावरची सूज कमी व्हायला, चेहऱ्यावरच्या लाईन्स, फाईन लाईन्स कमी व्हायला मदत होते आणि चेहऱ्याची स्किन ग्लो करायला सुद्धा मदत होते. ओके, तर चला पुढची जी एक्सरसाइज आहे ती करायची. आपल्याला डावा हात घ्यायचा आहे, आपला कॉलर बोनच्या इथे ठेवायचा आहे, जिथे खड्डा आहे बघा, कॉलर बोन जो आहे तिथे प्रेस करायचा आपल्याला हात. आणि श्वास घेतला की तोंडाने श्वास सोडणार आहोत. नाकाने घ्यायचा आहे. रिलॅक्स, रिलॅक्स. आता मानेची पण हालचाल करायची आपल्याला. डावा हात इथे ठेवला, आपण मान उजवीकडे हलवायची. श्वास घेतला, खूप जोराने करू नका, अगदी स्लो करायचे. खूप जोरात करू नका, स्लो करायचे, हळूवारपणे करायचे. झटका बसेल इतकं जोरात करायचं नाही. करून झालं की थांबा, रिलॅक्स. दुसरी बाजू घ्यायची. आता उजवा हात घ्या, उजव्या बाजूला. नाकाने श्वास घ्या. रिलॅक्स, रिलॅक्स. आता मानेची हालचाल करायची. श्वास घ्या. करून झालं की थांबा, रिलॅक्स. याच्याने काय होतं ना, इथं जे काही समजा ब्लॉकेजेस असतील, हृदयाकडून जो रक्त प्रवाह शरीराकडे जातो, मेंदूकडे जातो, तो जायला सोपं होतं. रक्तात मध्ये जर काही अडथळे असतील रक्ताच्या प्रवाहामध्ये, तर ते दूर व्हायला मदत होतात. आणि बघा, त्याच्यामुळे असं रिफ्रेशिंग वाटायला लागतं, रिलॅक्स वाटतं लगेचच. रक्त प्रवाह छान झाला ना की रिलॅक्स वाटायला लागतं. ओके, या झाल्या बेसिक एक्सरसाइज. आता आपण ऍक्च्युअल मसाज कडे जाणार आहोत. पहिले ड्राय मसाज करायचा आपल्याला, नंतर ऑइल वापरून मसाज करणार आहोत आपण. तर मानेसाठीची मसाज करायची आपल्याला. दोन्ही हात एकमेकांवर घासा, दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आणि उजवा हात डावीकडे. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4,
पांच. आता दोन्ही साइड ने एक दोन तीन चार पांच. आता बोटांचा मागचा भाग आहे ना तो वापरणार आहोत. मसाज करा साइडी, हळूवारपणे मसाज करा, खूप जोरात दाबू नका, खूप हळू पण नाही, म्हणजे जाणवलं पाहिजे आपण मसाज करतोय पण खूप त्रास नको व्हायला, खूप जोरात नाही करायचं. रिलॅक्स रिलॅक्स, आणि शक्यतो केस मोकळे ठेवत चला. मी पण मोकळे ठेवले, आपल्याला नंतर मसाज करायचा आहे त्यामुळे केस मोकळे करणार आहोत आपण. आता मागचा जो भाग आहे ना, मागचा मानेचा जे हाड असतो बघा, इथला उंच जो भाग आहे, उंच हा उंच भाग असतो इकडे, इथे मसाज करायचा आपल्याला. हळूवारपणे मान सरळ ठेवून मसाज करा, मान खाली वाकवायची नाही. श्वास घेत आणि सोडत राहा, श्वास रोखून ठेवू नका. करून झालं की रिलॅक्स रिलॅक्स करा. चला पुढची हालचाल करायची आपल्याला. कानाचा एरिया, कानाचा भाग दोन्ही बोटांच्या मदतीने आपण मसाज करणार आहोत. पुढचा भाग आणि मागचा कानाचा भाग दोन्ही बाजूने. श्वास घेत आणि सोडत राहा, डोळे बंद करून घेतले तरी चालेल, हालचाल लक्षात आली की. थोड्या वेळ कंटिन्यू करणार आहोत. रिलॅक्स रिलॅक्स, हातांना कळ लागली असेल तर हात सैल करून घ्या. मग हातांचा वापर करतो आहोत, हाताचे मसल्स पण ताणले जात आहे. रिलॅक्स करा रिलॅक्स. साइडचा भाग मसाज करणार आहोत कानाचा पुढचा दोन्ही बोटांच्या मदतीने. खूप फास्ट करू नका, स्लो करा. स्लो करते आहे मी, खूप फास्ट करू नका. रिलॅक्स करा. चिन एरिया इकडे चिनला पकडून ठेवायचंय आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या मदतीने चिन पासून कानापर्यंत वरच्या दिशेने मसाज करा. स्लो करा, स्लो, घाई करू नका. खालपासून वरपर्यंत जॉ लाईनला मसाज करतो आहोत. जॉ लाईन शार्प होण्यासाठी आणि जॉ लाईनच्या मसल्स वर खूप ताण असतो, तो ताण दूर करण्यासाठी श्वास घेत आणि सोडत राहायचंय. पाच ते सात वेळा करून झालं, एका बाजूने दुसऱ्या बाजूने करायचं. स्लो करा, स्लो. खालपासून वरपर्यंत नेताना मसल्सची मुवमेंट. रिलॅक्स रिलॅक्स करा, रिलॅक्स. कानाचा भाग मसाज करणार आहोत. पहिले तर कानाचा खालचा भाग मसाज करा. मग हळूहळू वरती जायचंय कानाचा वरचा भाग. समोरून मागून दोन्ही बाजूनी कानाला मसाज करायचंय. रिलॅक्स रिलॅक्स. साइडची बाजू जी आहे ना, भुवयांच्या बाजूची बाजू, तिथे टॅप करणार. टॅप करा. हळूहळू टॅप करा.
खूप जोरात नका करू. करून झालं की थांबा, रिलॅक्स रिलॅक्स. नाकाजवळची बाजू दोन्ही बोटांच्या मदतीने, एक बोट वरती एक बोट खालच्या दिशेने, डार्क सर्कल्स असतील तर त्याच्यासाठी सुद्धा ही मदतीची आहे. एक बोट डोळ्यांच्या बाजूने न्या आणि एक बोट वरती दुसऱ्या बाजूने करा. करून झालं, थांबा. भुवयांचा भाग नख असतील तर उद्या काढून घ्यावर का, नख लागतील कारण आपण बोटांची खूप मदत घेणार आहोत. सगळ्या मसाज मध्ये नख नको, नख मोठे असतील तर काळजी घ्या, चेहऱ्यावर लागता कामा नये. दोन्ही बोटांच्या मदतीने भुवयांचा भाग आणि साईडला नेलं की प्रेस करा. रिलॅक्स रिलॅक्स. आता जो मधला भाग आहे, दोन्ही भुवयांच्या मधला भाग, त्याला चिमटीत पकडून प्रेस करायचे. डोळे बंद करून घेतले, एकदा हालचाल लक्षात आली की तरी चालेल. करा 4 ते 5 वेळा. करून झालं की रिलॅक्स करा. रिलॅक्स रिलॅक्स. कपाळाचा भाग दोन्ही बोटांच्या मदतीने साईडला नेऊन प्रेस करायचं. कपाळावर ज्या लाईन्स असतात त्या लाईन्स दूर व्हायला याच्याने मदत होईल. बाजूला नेलं की प्रेस करायचं. करून झालं की रिलॅक्स करा. रिलॅक्स. हात सैल करा, मोठा श्वास घ्या, सोडा. रिलॅक्स. चला तेल घ्यायचे आता. तेलाच्या मदतीने आपण, याच काही स्टेप्स आहे, काही मसाज स्टेप्स आहे. तेल घ्यायचंय तुम्हाला जेवढं हवं तेवढं. चेहऱ्यावर अप्लाय करायचंय, लावायचंय. डोळ्यांच्या खाली, नाकाला, ओठांना, जेही तेल अवेलेबल असेल तुमच्याकडे ते चालणार आहे. असं काही कंपल्शन नाहीये, हेच तेल पाहिजे तेच पाहिजे, कुठलंही चालणार आहे. सगळ्या चेहऱ्याला लावून घ्या आधी, व्यवस्थित पसरवून घ्या. आता आपण कपाळापासून सुरुवात करणार आहे. दोन बोट ठेवा, कोणताही एक हात घेतला तुम्ही तरी चालणार आहे. दोन बोट अशा पद्धतीने ठेवले की दुसऱ्या हाताचं एक बोट मध्ये ठेवायचंय आणि मसाज करायचंय कपाळाला. सगळ्या बाजूला करा. करून झालं की आता केलं होतं आपण तोच पुन्हा प्रकार वापरणार आहोत. बोटांच्या मदतीने भुवयांच्या वर पूर्ण कपाळ कव्हर करा. भुवयांचा भाग, भुवयांच्या बाजूचा भाग त्या डोळ्यावरून घेणार आहोत. डोळ्यांवरून मसाज करा. डोळ्यांच्या खालून हाताला कळ लागली तर मध्ये थांबत चला. चीक बोन, नाकापासून चीक बोनच्या वरती न्यायचे.
बघा हे जे हाड असतं ना गालाचं, त्याच्या खालून घ्यायचं आपल्याला. कानापर्यंत न्यायचंय. ओठांच्या वरून हनुवटी पुन्हा जॉ लाइन दुसऱ्या बाजूने डायरेक्शन तुम्ही कोणतीही ठेवू शकता हाताची बोटांची तुमच्या सोयीने. फक्त एक बोट खाली आहे आणि एक वरच्या बाजूने आहे बघा या पद्धतीने. पुन्हा दोन्ही हातांचा मसाज करा. दोन्ही हात डोळ्यांवर प्रेस करा. उष्णता अनुभवा. प्रेस करायचंय काढून घ्यायचंय, प्रेस करायचंय काढून घ्यायचंय असं करा 4 ते 5 वेळा. करून झालं की नाकाची मसाज करायची आहे. नाक नाकावर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येतात. तेल लावून तुम्ही जर रोज मसाज केली ना तर हे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स येणं बंद होतं, कमी होतं. ओठांची मसाज करा. ओठ रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण फेस एकदा कव्हर करा मसाज. खालून वरती माइक चालू. काही विचारतोय का, काही डाउट आहे? ओके रिलॅक्स. आता एकदा झालेलं आहे आपलं फेस कव्हर झालेलं आहे. आज ज्या काही केल्या उद्या आपण अजून त्याच्यात ऍड करणार आहोत. आता थोडस कालकडे लक्ष देणार आहोत आपण. केस मोकळे करा. केस मोकळे करायचे आहे आपल्याला. बघा या पद्धतीने असं मागे जायचे. समोरून हात मागे न्यायचे. साईडने हात समोरून मागे. याच्या ही सुद्धा खूप छान टेक्निक आहे चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन छान करण्यासाठी. चेहऱ्याचा हा जो भाग आहे ना याच्यावर सगळ्यात जास्त ताण असतो. त्यामुळे रिलॅक्सेशनसाठी हे फार गरजेचं आहे. केस मोकळे करून या पद्धतीने मसाज करायची आहे. आता पुढचा भाग कव्हर करा जो भाग राहिला आहे तिकडनं. करून झालं की मागे जाणार आहोत मागची बाजू. मागची जी बाजू आहे केसांची ती सुद्धा याच पद्धतीने खालून वरती मसाज करायचंय. केसांमध्ये हात न्यायचे पोट. केस मोकळे करून करा. तसं करता नाही येणार. उद्यापासून लक्षात ठेवा केस मोकळे ठेवायचे आहेत आपल्याला. या पद्धतीने मसाज करणार आहोत आपण. आज फक्त साधा केलाय. उद्यापासून तेल मसाज करणार आहोत. ऑइल मसाज करायचं आपल्याला. करून झालं की रिलॅक्स करा. रिलॅक्स रिलॅक्स. चल थांबणार आहोत आपण. झालेलं आहे आपलं कव्हर सगळं. आज थोडा आपला वेळ गेला सुरुवातीला सूचनांमध्ये. सूचना सगळ्यांनी लक्षात ठेवा ज्या सांगितल्या आहेत मी त्या. फोटो घ्यायला विसरू नका आणि लवकर जॉईन करत चला. आज बरेच जण नाहीयेत
तर तुमचे कोणी ओळखीचे असतील, फ्रेंड्स असतील, तर त्यांना सांगा की उद्या वेळेत जॉईन करा म्हणून, आणि मिस करू नका, कारण 4 ते 5च दिवस आहे आणि आपल्याला त्याचा रिझल्ट पण बघायचा आहे. त्यामुळे रेग्युलर करणं फार गरजेचं आहे. चला थांबूया आपण, कुणाला काही अडचण असेल तर सांगा, प्रश्न विचारायचे असेल तर सांगा. आपल्याकडे 2 मिनिट आहेत, 1 मिनिट.